हे आहे नाशिक महानगरपालिकेचं सातपूर विभागीय कार्यालय आणि हा मोर्चा आहे सातपूर शहरातील श्रमिक नगर परिसरातील महिलांचा. अक्षरशः रिकामे हंडे घेऊन या असंख्य महिला या ठिकाणी प्रचंड घोषणा देत आहेत. पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, धरण उशाला मात्र कोरड घशाला अशी अवस्था झालेल्या सातपूर शहरातील श्रमिक नगर येथील जाईचा मारुती या परिसरात असंख्य नागरिकांच्या घरात गेल्या 6 महिन्यापासून कमी दाबात पाणी येत आहे. या पाण्याच्या कमतरतेमुळे या नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत असल्यानं अनेक वेळा सांगूनही मनपा अधिकारी लक्ष देत नाही म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पोपटराव जेजुरकर यांच्या नेतृत्वाखाली येथील असंख्य महिलांनी रिकामे हंडे घेऊन सातपूर मनपा विभागीय कार्यालयात मोर्चा काढला आणि यावेळी पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता रवींद्र पाटील यांना निवेदन देण्यात आलं. मी आत्ताच आलो या विभागात, अगोदरच्या अधिकाऱ्यांना सांगायचं ना, लगेच आले हंड्याचा मोर्चा घेऊन तरी पण लवकरच प्रश्न सोडवत असं सांगत कसंबसं निवेदन स्वीकारलं. त्यावर मात्र जेजुरकरांनीही साहेब इथंच तुमचा सर्वांसमोर सत्कार करील, फक्त नळाला व्यवस्थित पाणी येऊ द्या असं सांगितलं. पण बाहेरील संतप्त महिलांचा मोर्चा काही वेळातच शांत झाला. यावेळी या हंडा मोर्चा विषयीची सर्व सविस्तर माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पोपटराव जेजुरकर यांनी सांगितली. नगरमध्ये जायचावरती मंदिर आहे, जायचावरती गल्ली आहे, ती एक गल्ली अजून त्याच्या भाऊच्या दोन गल्ल्या अशा हिंदी शाळेचा परिसर येतो. इथं दोन गल्ल्यांमध्ये 2-2.5 घरं आहेत, त्या घरांमध्ये अजिबात पाणी येत नाही. पाण्याचा अक्षरशः पाण्याचा टँकर मागून आम्हाला तरी गरज भागावं लागते. हो आणि एवढं माणूस नाशिक शहरामध्ये इतकं पाणी आहे, इतका पाऊस झालेला आहे, तरी पण आमची पाणी टंचाई, आमच्याजवळच पाणी टाकी असून फक्त ती पाईपलाईन सडल्यामुळे पाईपलाईन चेंज करत नाही महानगरपालिका, त्यामुळे आम्हाला ही वेळ आलेली. 6 महिन्यापासून आम्ही सर्व अधिकारी सांगतो, यांना सांगतो, त्यांना सांगतो, कोणी ऐकत नाही. हो शेवटी आम्हाला नाहीलाच असतो हा मोर्चा काढावा लागला. आता हा फक्त टायटल दिलेली सर, काही ह्या मोर्चा या छोट्याशा मोर्चामध्ये झालं नाही तर आम्ही पूर्ण लहान पोरं बायका पोरं सगळे म्हातारे पोरं सगळे घेऊन येणार आणि मोठा इथं मोर्चा काढणार, आमरण उपोषण इथं करणार जोपर्यंत आमच्या नावाला पाणी येत नाही तोपर्यंत. एक आता आम्ही नवीन अधिकारी आलेलो आहे म्हणे, याच्या पहिले जे जुने अधिकारी होते त्यांनी तर काही केलं नाही, पण आता नवीन अधिकारी आले म्हणतात ते यांच्याकडून आम्हाला अपेक्षा काही करतील म्हणून जर यांनी केलं तर यांचा आम्ही सत्कार आमच्याकडली माहिती हाल देऊन सत्कार करू त्यांचा आम्हाला. हो त्याचं तुम्हाला पण मी आवलांना बोलू का बघा यांनी चांगलं काम केलं त्यांचा आम्ही सत्कार बी करू, ते काम केलं तर यांचे हाल असे करू आम्ही, त्यांना पुलती भय सोडून देऊ. रिकामे हंडा मोर्चाचं नेतृत्व पोपटराव जेजुरकर, प्रभाकर कदम, गोकुळ कटारे, चंद्रमोरे, नाना निकम, गोसावी बाबा, दिलीप निमसे, सुरेश भाबड, भाऊसाहेब वाघ, संदीप भांबरे, रवींद्र महाजन, निलिमा जेजुरकर, ज्योती कदम, संगीता कटारे, ज्योती निकम यांनी केलं. तर परिसरातील असंख्य नागरिक महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते. एनसीएनएफसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.